मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय मातुरी शाळेत पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त भव्य रांगोळीचे आयोजन मातुरी येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षनिमित्त भव्य रांगोळीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी रांगोळीच्या उद्घाटनासाठी निपाडचे माजी संचालक गडाख तसेच नाशिक ग्रामीणचे माजी संचालक पंडितराव पिंगळे तसेच मातोरी गावचे सरपंच दीपक हागवणे व मातोरी गावचे शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे तसेच सदस्य राजू डबले भारत पिंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच सी एम सी एस कॉलेजचे मुख्याध्यापक शिंदे तसेच त्यांची टीम देखील उपस्थित होती सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन पूजन करून रांगोळीचे उद्घाटन करण्यात आले रांगोळी तेरा फूट बाय सव्वीस तेवीस फूट आकारात काढली आहे यावेळी गडाख यांनी वाढदिवसानिमित्त शालेय समितीच्या वतीने शाल पुस्तक भेट व गुलाब पुष्प देऊन गडाख यांच्या आविष्टचिंतन सोहळा ही करण्यात आला या रांगोळीच्या स्पर्धेचा आढावा घेताना पंडित पिंगळे यांनी विद्यालयाचे कला शिक्षक शिंदे तसेच यांच्या व विद्यार्थ्यांचे आवर्जून कौतुक केले तसेच रांगोळी स्पर्धकांसाठी अथक परिश्रम घेणारे शिंदे विद्यालयाचे उपशिक्षक सावंत तसेच उपशिक्षिका संदान तसे कदम कसबे व मोरे इत्यादी व विद्यार्थ्यांचे देखील कौतुक केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच या रांगोळीचे एक विक्रमी नोंद होईल या अनुषंगाने सर्वत्र चर्चा घडवून आली पाहिजे या भव्य रांगोळीचे संकल्पना सुचवण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच घोलक मॅडम व इत्यादी शिक्षकांनी प्रयत्न केले त्यांच्या बहुमूल मार्गदर्शने यामुळे सदर ही पूर्ण करण्यात यश मिळाले असल्याचे यावेळेस शिंदे यांनी सांगितले कार्यक्रम प्रसंगी आभार सूत्रसंचलन देवरे यांनी केले ज्येष्ठ शिक्षक काळे तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते